विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अक्षरांच्या क्रमामध्ये आकृतीबंध कसे येतात ते शिकणार आहोत. चला तर मग बघूया अक्षरांच्या क्रमामध्ये येणारे आकृतीबंध कसे असतात ते. मित्रांनो बघा, तुम्हाला समोर एक सूचना दिसत आहे, तर अक्षरांच्या क्रमामध्ये कोणते आकृतीबंध आहेत ते लक्षात घ्या. तर मग बघा, पहिल्या ओळीत तुम्हाला काय दिसते आहे, तर तुम्हाला पहिल्या ओळीत दिसते आहे ए बी, पुन्हा ए बी, पुन्हा ए बी, असा हा ए बी ए बीचा क्रम आपल्याला दिसत आहे. तर मग याच क्रमाला आपण आकृतीबंध असे म्हणतो. तर मग तुमच्या लक्षात आलंच असेल की यात कोणता आकृतीबंध तयार झालेला आहे, तर ए बी ए बी हा आकृतीबंध आपल्याला तयार झालेला दिसतो. मित्रांनो बघा, आता दुसऱ्या ओळीत आपल्याला कोणता अक्षरांचा आकृतीबंध दिसतो आहे, तर आपल्याला दुसऱ्या ओळीत ए ए बी, पुन्हा ए ए बी, पुन्हा ए ए बी असा आकृतीबंध दिसतोय. तर हा आपल्याला ए ए बी आकृतीबंध मिळाला. जसा आपल्याला पहिल्या ओळीत ए बी हा आकृतीबंध मिळाला होता, तसाच दुसऱ्या ओळीत आपल्याला ए ए बी हा आकृतीबंध मिळालेला आहे. या दोन उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की अक्षरांच्या क्रमामध्ये आकृतीबंध कसा लपलेला असतो ते. आता आपण पुढील अजून काही उदाहरणं बघूया. मित्रांनो बघा, समोर तुम्हाला काय दिसते आहे, तर समोर आपल्याला काही आकृत्या आणि काही चित्रे दिसत आहेत. तर यावरनं आपल्याला ए बी ए बी, ए ए बी आणि ए बी सी यासारखे आकृतीबंध कोणते आहेत ते शोधायचे आहेत. बघा, तुम्हाला समोर काही चित्र आणि आकृत्या दिसत आहेत, तर यात आपल्याला कोणत्या अक्षरांचा क्रम लपलेला आहे ते शोधायचं आहे. तर सर्वप्रथम बघा, आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत, नंतर स्टार आहे, पुन्हा दोन त्रिकोण, स्टार, पुन्हा दोन त्रिकोण, स्टार, अशा पद्धतीने हा आकृतीबंध दिलेला आहे. तर यात आपल्याला कोणते अक्षर लपलेले आहेत ते शोधायचे आहे. तर मग बघा, दोन त्रिकोण म्हणजे ए ए दोन वेळा आणि स्टार म्हणजे बी, म्हणजे ए ए बी हा आपल्याला आकृतीबंध यात मिळाला. तर आता दुसऱ्या चित्रात बघा काय दिलेलं आहे, आधी कुत्रा, मग घोडा, मग मांजर. तर मग यात आपल्याला कोणता आकृतीबंध मिळेल, तर ए बी सी, पुन्हा कुत्रा, घोडा, मांजर, म्हणजे पुन्हा ए बी सी. अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या चित्रात ए ए बी आणि दुसऱ्या चित्रात ए बी सी अशा पद्धतीचे अक्षरांचे क्रम म्हणजेच अक्षरांचा आकृतीबंध मिळालेला आहे.